पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी भव्य आणि मानाची अशी दहीहंडी म्हणून प्रसिद्ध असलेली धनंजय माडिक युवा शक्तीची दहीहंडी यावर्षी 19 ऑगस्ट रोजी ऐतिहासिक अशा दसरा चौकामध्ये संपन्न होत आहे। भारतीय जनता पार्टी आणि धनंजय माडिक युवा शक्ती अशी संयुक्तरित्या ही दहीहंडी साजरी होणार आहे। जवळजवळ 13 संघांनी यामध्ये आत्तापर्यंत नाव नोंदणी केलेली आहे। 3 लाख रुपयाचं बक्षीस या स्पर्धेसाठी असणार आहे। त्याचबरोबर उत्तेजनार्थ सलामी देणाऱ्या संघांसाठी सुद्धा बक्षीस असणार आहेत। मोठ्या प्रमाणात लोक यामध्ये सहभागी होत असतात, त्यामुळे झांज पथक, सार्थक क्रिएशन्सचे काही कलापथक त्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत। सर्व गोविंदांचे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा सर्व काळजी सरकारच्या साहसी खेळाच्या दृष्टिकोनातून घेतलेल्या निर्णयानुसार तिथं सगळी काळजी आणि जबाबदारीपूर्वक आमची सगळी टीम त्या ठिकाणी काम करणार आहे। 19 तारखेला संध्याकाळी 5:30 वाजता नामदार चंद्रकांतदादा पाटील, महादेवरावजी महाडिक, सुरेशरावजी हळवणकर साहेब, जिल्हाध्यक्ष समरजित घाडगे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते त्याचा शुभारंभ होणार। तर नाही करू शकले तर त्यांना बाद करण्याची सुद्धा प्रक्रिया असते। ते ग्राउंडवरती ही सगळी जी टीम आहेत, आनंद आहेत, आमचे मनसोडे सर आहेत, उत्तम आहेत, सागर आहेत, हे ग्राउंडवरती ज्यावेळेस हे सगळे नियोजनात असतात, म्हणूनच त्याने प्रश्न म्हणून सूचक प्रश्न होता तो। आता पहिल्यांदा जे असते 50 फुटावर करतो। महिलांसाठी, लहान मुलांसाठी वेगळी व्यवस्था बसण्याची त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर येणाऱ्या सगळ्या संघांच्या जेवणाची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, म्हणजे एकंदरीत सर्व सुनियोजित असा हा कार्यक्रम व्यवस्था आपण त्या ठिकाणी असतो। जो हंडी फोडतो त्याच्या सुरक्षतेची जबाबदारी आपले विनोद कांबोज आणि प्रमोद इथं आलेले आहेत, त्यांची नेहमीच। त्याचबरोबर या सगळ्यामध्ये आपल्या युवा शक्ती दहीहंडीच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये सुरक्षेची व्यवस्था आपण कायमपणा